हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई, राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर आजचा दिवस हा अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिच्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण तिने तिच्या हक्काच्या स्वतःच्या मुंबईतल्या घरामध्ये गृहप्रवेश केला आहे. आत्ता माझ्यासोबत अख्खी रामतीर्थकर फॅमिली आहे. खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं राजश्री मराठीमध्ये. खूप 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 कॉंग्रॅच्युलेशन्स तुमच्या संपूर्ण कुटुंबाला. खरं तर खूप मोठी गोष्ट आहे आपलं स्वतःचं हक्काचं घर होणं. ज्ञानदा, तुला तर मी विचारेनच, आधी मी आईबाबांकडे जाते, कारण लेकीचं घर झालं आहे तेही मुंबईमध्ये. काय वाटतंय बाबा आणि आई? खूप खूप म्हणजे अभिमानी वाटतंय आणि आनंदाची गोष्ट आहे. आज सगळ्या कुटुंबाच्या दृष्टिकोनातनं आनंदाचा दिवस म्हणलं तर हा आहे की लेकीचं स्वतःचं घर झालं आहे. ती स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी आहे. ह्याच्यापेक्षा आणि काय पाहिजे पालकांना? काय सांगा, आईचे बघ आत्ताच डोळे पाणवलेत मी तिथे जायच्या आधी. मला काही अभिमानच आहे मला पण. आनंदाश्रू मला सांगतायत आई तुम्ही किती खुश आहात. हो, भरपूर खुश आहे. हे अर्निंग आहे ना आई ग, काँग्रेस हे अर्निंग आहे आई वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू बघणं. कशी आहेस आत्ता जरा सांग. खूप छान वाटतं, म्हणजे काय वाटतंय कळतच नाही आहे ॲक्च्युली. खूप छान वाटतं. ॲक्च्युली वर्ष झालं हे प्रोसेस सुरू आहे आणि फायनली मी ठाणेकर झाले आहे. ॲक्च्युली ठाणेकर झाली आहे, सो आय एम फीलिंग व्हेरी हॅपी. पण म्हणजे जसं मी मगाशी म्हणाले, अजिबात सोपं नाही आहे. खूप वर्षांची मेहनत असते आपल्या प्रत्येकाची काम मिळवण्यासाठी, त्याच्यानंतर आपल्या हक्काच्या वस्तू घेण्यासाठी. ज्ञानदा, आज मागे वळून बघताना किती प्राऊड वाटतंय तुला स्वतःबद्दल? खूप प्राऊड वाटतं. इनफॅक्ट तुला आठवत असेल तर तू ठिपक्यांची रांगोळीच्या सेटवर आली होतीस, तेव्हा रॅपिड फायर घेतला होतास, तेव्हा तू मला विचारलं होतंस तुला लॉटरी लागली तर तू त्या पैशांचं काय करशील. तेव्हा मी तुला म्हणाले होते मला मुंबईत घर घ्यायला आवडेल आणि ते कुठेतरी मी तेव्हा मॅनिफेस्ट केलं होतं आय थिंक तुझ्याच इंटरव्ह्यूमध्ये. सो ते आता सत्यात उतरतंय. सो खूप छान वाटतंय. आई बाबा, हिने हिला घर घ्यायचं आहे किंवा मुंबईमध्ये ठाण्यात घर घ्यायचं आहे, हे स्वप्न तुम्हाला कधी बोलून दाखवलं? नाही, स्वप्न म्हणजे आम्ही तसं प्लॅनिंग करत होतो की काय कसं सेटल करता येईल हिला किंवा काय. आणि माडाची वगैरे ही जाहिरात वगैरे आली, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन्स, त्याच्यानंतरच्या प्रोसिजर्स, याच्यामध्ये मी उल्लेख करेल देविका मांजरेकर हिची जी मैत्रीण आहे तिच्या बाबांनी आतोनात कष्ट घेतले इथे, कारण आम्ही पुण्यात होतो, इथे काहीच मदत करू शकत नव्हतं. पण हे सगळं बॅकवर्क जे आहे ते त्यांनी खूप आम्हाला मदत केली, त्यांचं आवर्जून उल्लेख केलाच पाहिजे. या कौतुकात त्यांचाही सहभाग आहे खरं म्हणजे. लहान असतानाची ज्ञानदा आणि आत्ता तिने स्वतःचं घर घेईपर्यंतचं हा प्रवास आई डोळ्यासमोर आला आहे ना, म्हणूनच हे अश्रू. काय तिच्याबद्दलची कोणती गोष्ट आज पटकन आठवली? कारण लहान असताना माणूस हट्टी असतो, आई वडील आपल्याला देत असतात गोष्टी म्हणून तो हट्ट तसा असतो, पण आपली गोष्ट हे ना ही वेगळी गोष्ट आहे, राईट? काय आठवत आहे असं काही सांगता येत नाही. होते असे काही फारसे हट्ट नव्हते, पण ज्या गरजेच्या गोष्टी होत्या किंवा आवश्यक गोष्टी ज्या होत्या त्या बाबतीतच ती जास्त म्हणजे हट्ट म्हणण्यापेक्षा आग्रह असायचा तिचा. त्यामुळे ते आता पूर्ण झालं आहे तिचं आता काय. आणि मुख्य म्हणजे तू प्रश्न विचारत जा जे खरे होतात. थँक्यू सो मच, मला खूप आवडली ही कॉम्प्लिमेंट काका, यू मेड माय डे. खरंच सांगते मी तुम्हाला, थँक्यू सो मच ज्ञानदा. पण स्ट्रगल होतं घर बघण्यासाठीचं ते आता थांबलं, आता सेटल झालो, स्वतःचं घर आहे. आता रेंटची घरं नको बघायला आपल्याला, है ना? जागाच नव्हती जेव्हा आम्ही आलो, मला मुंबईला कसं यायचं माहीत नव्हतं तेव्हा आम्ही इथं ऑडिशनला येत होतो. त्याच्यानंतर राहण्याचे तर खूपच प्रश्न होते, आता सगळे प्रश्न संपले. ज्ञानदा, आईने आता विषय काढला म्हणून मी तुला विचारते, मुंबई सगळ्यांसाठीच नवीन असते आणि पुण्यातनं इथे येणं ऑडिशनसाठी नॉट इझी, राईट? आईने सांगितलं काय, काय एक्सप्लेन करशील त्यावर? तेव्हा आम्ही ऑडिशन्सना जेव्हा यायचो तेव्हा मी आणि आई यायचो. सो डेक्कन क्वीननी निघायचं पुण्याहून सकाळी आणि दिवसभर ऑडिशन वगैरे करायचं आणि डेक्कन क्वीननीच परत पुण्याला जायचं, असा तो सिनारिओ होता. आणि जेव्हा मला माझी पहिली सिरियल मिळाली, मला आठवते 3 दिवसात शूट सुरू होणार होतं
आणि मला काहीच आम्हाला रादर काहीच माहीत नव्हती मुंबई किंवा काय काहीच कल्पना नव्हती. पण लकीली माझी एक मैत्रीण तेव्हा मुंबईत राहायची, सो तिला महिन्याभरासाठी मग तिला रिक्वेस्ट केली की महिन्याभर मी तुझ्याकडे राहते. आणि मग मीन वाईल त्या महिन्याभरात मग बाबांनी आईनी घर शोधलं आणि मग ते सगळं ते सुरूच होतं ना. मग जिथे शूट असेल तिथे कुठेतरी घर बघायचं वगैरे असा सगळा तो प्रवास होता. पण आता जरा हुश वाटतंय. ॲक्च्युली ही हुश फिलिंगच ना खूप कमालीची आहे. घर आपण सगळ्यांच्या मेहनतीने घेतो, सगळ्यांच्या मदतीने घेतो, पण ना हप्ते हे कोणाला चुकले नाही आहेत, ते तर भरावेच लागतात. आणि ना त्याच्यासाठी फायनान्शियल प्लॅनिंग असणं, सतत काम करणं खूप गरजेचं आहे, राईट? देन आज मी तुला म्हणाले की या सगळ्यात तुला कोणाकोणाची मदत झाली किंवा कोणाकोणाला थँक्यू म्हणशील त्यांच्या गायडन्ससाठी, तर ते कोण? एक तर सगळ्यात पहिली व्यक्ती म्हणजे सुप्रिया पाठारे, कारण तिने मला साधारण माझ्या मागे लागलेली ती की भरा फॉर्म भरा फॉर्म भरा. तर तेव्हा तिने सांगितलं, तिने गाईड केलं कसं भरायचं आहे काय काय करायच्या आहेत गोष्टी. म्हणून आम्ही सगळ्यांनी म्हाडाचे फॉर्म भरले आणि मला आणि जिचा उल्लेख बाबांनी मगाशी केला माझी मैत्रीण देविका मांजरेकर आम्हाला दोघींनाही पहिल्याच प्रयत्नात खरं तर म्हाडाचा फ्लॅट मिळाला इन द सेम सोसायटी. सो आम्ही खूप खुश आहोत. सो पहिली व्यक्ती तर म्हणजे सुप्रिया पाठारे आणि दुसरी व्यक्ती म्हणजे देविकाचे बाबा म्हणजे मांजरेकर काका. जो ती ह्या दोन फॅमिलीज माझ्या सेकंड होमच आहेत. म्हणजे ठाण्यातली घरं माझी हीच, एक मांजरेकरांचं घर आणि पाठारांचं घर. सो त्यांनी खूप मदत केली आहे मला. आणि ठिपक्यांची रांगोळीच्या सेटवरचे सगळीच माणसं खरं तर, कारण तेव्हाच माझी ती सगळी प्रोसेस सुरू होती, राईट फ्रॉम राजन काका मंगेश कदम सगळ्यांचीच मला खूप मदत झाली आहे. सो त्या सगळ्यांनाच खूप खूप थँक्यू. आज आता म्हणजे घर झालंय अशी तिची सगळी स्वप्न पूर्ण होऊ देत हळूहळू. आईबाबाच तिला काय, आईबाबांनाच काय व्यक्त व्हावं असं वाटतंय आपल्या लेकीबद्दल, काय तिला बोलावं असं वाटतं? वी आर सर्टनली प्राऊड ऑफ हर आणि अभिमान ओसंडून वाहतोय अशातला काहीसा प्रकार झाला आहे की इतक्या लहान वयात तिचं स्वतःच्या हक्काचं घर आहे की जिथे आज आम्ही येऊन राहू शकतो, हा फार महत्त्वाचा भाग आहे. कारण मुलं नेहमी आईबाबांच्या घरामध्ये राहत असतात, पण आज ती स्वतःच्या पायावर उभी आहे. तिचा व्यवसाय म्हणजे ॲक्टिंगचं हे काय करते ती, आणि आज स्वतःचं घर ठाण्यासारख्या शहरामध्ये असणं, तेही रेमंडसारख्या कॅम्पसमध्ये, इट मीन्स अ लॉट, इट रिअली मीन्स अ लॉट. पण तू कसं आहे की अशा जरी गोष्टी एक टप्प्याटप्प्यानं आपण अचीव करायला जर शिकलो तर गोष्टी स्वप्नवत ज्या असतात त्या पूर्ण होतात अशी माझी धारणा आहे. आणि त्याच्यामध्ये तिचे जे सर्कल जे आहे त्या सर्कलमधल्या प्रत्येक व्यक्तीनं तिला मदत केलेली आहे. फॉर्म भरणं असेल किंवा गायडन्स करणं असेल, काय करायचं कुठे जायचं, बरीच मंडळी आहेत. म्हणजे कुणाकुणाची नावं घ्यायची हा पाहिजे खरं प्रश्न आहे, परंतु या सगळ्या प्रोसेसमधनं जाताना तिनं जे अपार कष्ट घेतलेत आत्तापर्यंत त्याचं काही परिसीमा नाही आहे खरं. म्हणजे कारण आम्ही सुरुवातीला जे बघत होतो की भाईंदरसारख्या ठिकाणी ती राहिली होती, चौथ्या मजल्यावर घर होतं, त्याच्यानंतर लिफ्ट नव्हती, म्हणजे शूटिंग करून यायचं 10-10:30 आणि ते 4 मजले चढायचे, म्हणजे खूप त्रास व्हायचा. कारण आम्ही एकदोनदा आलो होतो तर घाम फुटला होता. एक तर आम्ही पुणेकर असल्यामुळे घामच घाम आम्हाला, त्यामुळे या सगळ्या गोष्टीतनं ती आज म्हणजे सुस्वरूप बाहेर पडलेली आहे. त्यामुळे हे खरंच खूप चांगली गोष्ट तिच्या आयुष्यामध्ये झालेली आहे. तिनं कंटिन्यू करावं या गोष्टी, फक्त टप्प्याटप्प्यानं एक स्वप्न घ्यायचं ते पूर्ण करायचं, दुसरं घ्यायचं ते पूर्ण करायचं, सगळ्या स्वप्नांचा गराळ्यात अडकून बसायचं नाही असं मला वाटतं. आणि हे करेल असा कॉन्फिडन्स आहे. आई काय ज्ञानदाला काय आज ज्ञानदाबद्दल व्यक्त तिला काय सांगा काय सांगा काही नाही, छान आहे ती करते एक चांगलंच आहे, वेगळं काही सांगायची गरज नाही आहे. आई म्हणजे ना हे झालंय, आईला खूप ओव्हरवेल्मिंग झालंय. बरं आता आई वडिलांनी तुला सांगितलं, ज्ञानदा आपली मेहनतच आपल्याला सक्सेस किंवा आपल्या कामाचं फळ देत असते, राईट? आज ज्ञानदा स्वतःला काय सांगेल, स्वतःशी काय बोलेल इतकं मोठं स्वप्न पूर्ण झाल्यानं? काही नाही, आता थांबायचं नाही आहे. आता मागे वळून बघतानाही खूप छान वाटत आहे, पण मागे वळून बघण्यात वेळ वाया घालवायचा नाही आहे. फार
असे चांगले चांगले प्रोजेक्ट्स माझ्या नशिबी येऊत आणि मी अशी छान छान काम करत राहो, ज्या जेणेकरून मला माझी जी काही स्वप्न आहेत ती पूर्ण करता येतील. वेबसिरीजमध्ये प्रेक्षकांनी तुला आता बघितलं, पण अप्पूचे चाहते उत्सुक आहेत की पुन्हा मालिकेत कधी? काय सिक्रेट रिव्हील करायला आवडेल का, शेअर करायला आवडेल? पाईपलाईनमध्ये आहे, कमिंग सून काय सांगशील नेमकं? लवकरच यावं अशी माझीही इच्छा आहे. सो आता हे बघ, आता तुझा इंटरव्ह्यू मी दिलेला आहे परत, जसं मागचा इंटरव्ह्यू मी दिला होता आणि ते खरं झालं होतं, आता तू परत मला हा प्रश्न विचारलायस, त्यामुळे हेही लवकर खरं होईल. यू नेव्हर नो. प्रश्न विचारलाय म्हणजे ते खरं होईल. जेव्हा हिने फोन केला ना, मला ऐकूनच खूप छान वाटलं, बिकॉज प्रत्येकाचं स्वप्न असतं इकडे घर घ्यावं. ज्ञानदा कॉंग्रॅच्युलेशन्स, तुमच्या दोघांनाही कॉंग्रॅच्युलेशन्स, आणि दरवेळी बोलवत जा अशा तुझ्या अचीवमेंटसाठी खूप शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू.